देखील आमच्या या ठिकाणी मार्गस्थ होताना आज संपूर्ण दिवसामध्ये एक जबरदस्त पंचांची भूमिका ज्यांनी पार पाडली BC4 चे पंच निश्चितपणे सन्माननीय अजय अब्दुल्ले सर आणि त्यांच्या समवेत सुरेश घरत सर यांना पण पाहतोय पंचांची भूमिका पार पाडताना या स्पर्धेसाठी सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रवीण या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती सज्ज असतील ओवर प्ले या ठिकाणी षटक टाकले जाईल स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय निलेश आणि देवेंद्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आत मध्ये काय घडतंय काय बिघडतंय कोण जिंकणार आणि कोण मात्र हरणार आणि अस्तित्वाची लढाई या मैदानाच्या आत मध्ये सुरुवात झालीय कल्पेश निवळेने देखील खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आकाश निवळे असतील दिनेश उतेकर शशी उतेकर पहिला चेंडू ओवर द विकेट न अकूट टप्प्याचा चेंडू होता या वेळेस मात्र पाहिलं तर एष्ट्यांचा वेत घेता घेता वाचलेत अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता पहिलाच चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने टाकला गेलाय प्रवीण शिंदेच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज ओवर द विकेट न गोलंदाजी करत असताना राईट हँड बॅट्समन निलेश उलटा चेंडू होता आमंत्रण स्वीकारलंय आ बैल मुझे मार चेंडू निघून जाईल सरळ सीमार्श पलीकडे चार धावांसाठी निश्चितपणाने फलंदाजाचा सर्वात आवडता चेंडू कोणता तर तो फुलटॉस चेंडू आणि त्याचा मात्र स्वीकार केलाय फलंदाज निलेशनं चार धावांसाठी राईट अमोर द विकेट या वेळेस मात्र शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम सिक्स किरण 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 धन्यवाद तर एक विनंती असणार आहे फलंदाजाला पंथांकडे कोणत्या प्रकारचे हातवारे करू नका कारण BC4 चे पंच त्यांना जर त्या पद्धतीचा चेंडू अड्डाला असता तर योग्य तोच सर्वांना निर्णय मिळणार आहे तर धावफळकावरती धावा लागलेत मात्र 10 एक चौकार आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला ओवर द विकेट न यावेळेस मात्र पुन्हा एकदा देखणार स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आउटफील्ड फास्ट आहे चेंडू निघून जाईल सरळ सी महाराष्ट्र पलीकडे चौकारासाठी तर चार चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि धावफळकावरती धावा लागले तब्बल 14 ज्याच्यामध्ये दोन चौकार आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे चांगली फलंदाजी करत असताना टीम अनगाव संघासाठी फलंदाज निलेश अतिशय सुंदर फलंदाजी आहे चांगली स्टार्ट करून दिली आहे चांगली सुरुवात राईट अमोर द विकेट खोलवर टप्प्याचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय धावचीची संधी निर्माण झाली यस फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन कम ऑन डिझ तर निश्चितपणाने या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता ब्लॉक हॉल मधला चेंडू होता खोदून काढला गेला होता परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर धाव घेण्याची आवश्यकता नव्हती निलेशने कुठेतरी काही केली कारण आपल्या टीम साठी चांगली फलंदाजी करत असताना या क्षणाला मात्र त्याला धावचीत व्हावं लागतं मोठा हादरा बसलाय जय संतोषी माता टीम अणगाव संघाला धावसंख्या 14 असताना चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5 कमबॅक इथून पुढे केलं जाईल का जय भवानी मोरणी संघाच्या माध्यमातून कारण पहिल्या षटकामध्ये दोन चौकार आणि एक षटकार आला तो फलंदाज निलेश बॅक टू द पॅव्हिलियन जात असताना नवीन फलंदाज जितेन हा देखील मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे आणि जबाबदारी असेल जितेनच्या खांद्यावरती जय संतोषी माता अनगाव संघाची 5 चेंडूचा खेळ झालाय शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय आणि स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँड बॅट्समन देवेंद्र याला आपण पाहतोय अंतिम चेंडू आहे काय रणनीती असेल स्ट्राईक रुटेट की मोठा फटका कारण आपण पाहिलं तर आतापर्यंत जी स्टार्ट पाहिजे होती जी सुरुवात पाहिजे होती ती प्राप्त झाली टीम अणगाव संघासाठी अंतिम चेंडू आहे शेवटचा चेंडू प्रवीण पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू निश्चितपणाने दिशाहीन चेंडू आहे पंचांचा वाईटचा इशारा आलाय एक अवंतर धावणे संघाची धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले अर्थातच 15 या आकड्यावरती किती धावांचा टार्गेट या ठिकाणी दिला जाईल आज रायझिंग स्टार महापोलीस संघाने 74 धावांचा डोंगर उभा केला होता खोलवर टप्प्याचा चेंडू अलंग द कार्पेटच्या साईने चेंडूला खेळून काढला गेलाय एक धाव निश्चित मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावची संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन बड़ी मछली जाल में फंसती हुई कम ऑन डिज धन्यवाद वन शॉट म्हणजे रन नाही आहे यस
चांगल्या पंचांची भूमिका या ठिकाणी पाहिली जाते आणि निश्चितपणे या ठिकाणी फलंदाज जितेन बॅक टू द पॅवेलियन जात असताना म्हणजे चेंडूवरती धाव नसणार आहे म्हणजे धावफळकरती धाव असतील 15. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावफळकरती धावा लागल्यात त्या मात्र 15. ज्या विकेट्स मोरणी संघाला पाहिजे होत्या त्या विकेट्स गेलेत. एक बाजूला निलेश बाद झाला तो देखील धावचित आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जितेन हा देखील धावचित म्हणजे दोन एक अग्रेसर खेळाडू या ठिकाणी धावचित स्वरूपामध्ये बाद झालेत. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी पाच कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नितीनला मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाठवलं जातं. पहिल्या षटकामध्ये धावा निश्चित आल्यात परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर विकेट देखील गेलेत त्यामुळे एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. इथून पुढे जय संतोषी माता अनगाव टीमला उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं खेळाडूंचं ज्येष्ठ नागरिकांचं या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. निश्चितपणे एनसीसी क्रिकेट क्लब निवळी या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. अजून देखील तीन षटकाचा खेळ शिल्लक आहे या इनिंग्स मधला. नक्कीच गावातील ग्रामस्थ जर या ठिकाणी कुठे उपस्थित असतील ज्येष्ठ नागरिक तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. ही स्पर्धा आपल्या गावामध्ये भरले या स्पर्धेचा आनंद आपण गावामध्ये या ठिकाणी मंचावरती बसून घ्यायचा. नितीन स्ट्राईक एंड वरती षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गौरव शिंदे याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा आल्यात आणि दोन विकेट्स मात्र गमावलेत टीम जय संतोषी मात्र टीमनं. पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल ओर द विकेट न सामना करेल राईट हँड बॅट्समन नितीन. पहिला चेंडू चांगला प्रहार आपला तुंजे टिपलाय सुमित कदम न विकेट क्रमांक तिसरा जाईल नितीन बॅक टू द पॅवेलियन. जय भावनी मोरणी संघाचा विचार केला तर या शेलार ते अंबाडी क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी आपला खेळ प्रदर्शित करतायत आणि निश्चितपणे ही त्यांची पहिली टुर्नामेंट आहे आणि धावफळकरती धावा लागल्यात 15 विकेट्स मात्र तिसरा जातोय. एक बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये एक खेळाडू मात्र तैनात केला होता सुमित कदम आणि त्याने मात्र कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये. दोन्ही संघांचा विचार केला तर शिस्त प्रिय खेळाडू आहेत शिस्त प्रिय संघ आहेत दोन्ही संघ आणि निश्चितपणे चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्लला दाखल केला गौरव पुण्याच्या एकदा बी गीट केलं जातं स्टँडिंग डेलर मिडल ऑफ द बॅट आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम सिक्स.
निश्चितपणे मी नरेश मोरे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती सन्ना पंडवायचं आपलं सरचं स्वागत हार्दिक स्वागत असेल तर जाऊया मॅच कडे ज्या ठिकाणी मात्र दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि दोन षटक समाप्तीनंतर धावफळकावरती धावा लागलेत ते मात्र 25 पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या षटक क्रमांक दुसरं टाकलं गेलं त्याच्यामध्ये 10 धावा आल्या षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी पुन्हा एकदा नवीन गोलंदाज गौरव शिंदे गोलंदाजी मार्क वरती सज्ज किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न केला जाईल कारण सुरुवात पाहिली तर चांगली झाली होती परंतु मध्यांतर थोडासा खराब होताना आपण पाहतोय एक बाजूने मात्र सलामीचे फलंदाज निलेश आणि जितेन हे मात्र धावचित स्वरूपामध्ये बाद झाले त्यानंतर दोन फलंदाज मात्र कॅच आउट झाले ज्याच्यामध्ये देवेंद्र आणि निश्चितपणाने नितीनला आपण पाहिलं म्हणजे एकंदरीत आतापर्यंत 4 विकेट्स जात आहेत टीम जय संतोषी माता अनगाव संघाच्या एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे एक बाजूने पहिले विकेट जात आहेत दुसऱ्या बाजूने धावा देखील येत आहेत षटक क्रमांक तिसऱ्याला प्रारंभ झाला पहिला चेंडू ओर्थ विकेट न टाकला जाईल समोर फलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू या वेळेस मात्र ब्लॉक हॉल मधला चेंडू खोदून काढला एक धाव निश्चित मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे दोन धावा पूर्ण होतील आणि दोन धावेच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचते 26 लॉट्स ऑफ 4 विकेट्स अशी धावसंख्या आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना 27 या अंकावरती या वेळेस स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय कडक फटका आला दोन धावा पूर्ण होतील तिसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न नाहीये दोन धावा या ठिकाणी हस्तगत केल्या जातात धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचले ती मात्र 29 या अंकावरती षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना दोन चेंडू आतापर्यंत टाकून झाले आहेत आणि दोन चेंडू वरती मात्र 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या जातात एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने मात्र निश्चितपणाने वाटचाल केली जाते आणि गौरव याच्या आपण दोन्ही चेंडूचं निरीक्षण केलं तर अखूट टप्प्याचे चेंडू टाकतोय मी कुठेतरी बाउन्स करण्याचा प्रयत्न करतोय उचल देण्याचा प्रयत्न करतोय ओर्ध विकेट ना या वेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न एक धाव अंकित होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय दोन धावा या ठिकाणी पूर्ण होताना तिसऱ्या धावेचा मात्र कोणत्या प्रकारचा मात्र या ठिकाणी धोका पत्करला जात नाही या दोन धावा कंप्लीट होताना धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचले ती अर्थातच 31 या अंकावरती प्रथम फलंदाजी करत असताना 3 चेंडू वरती 6 धावा खर्च केल्या जातात परंतु व्हेरिएशन तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे सातत्याने तुम्ही गोलंदाजीमध्ये चेंजिंग करणं खूप गरजेचं आहे परंतु मी कौतुक करेन या ठिकाणी प्रफुलचं कारण आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झालेत त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते टीम जय संतोषी माता अनगाव संघाकडून धाव सारल्यानंतर त्यांना मात्र फलंदाजी करावी लागते या क्षणाला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्या रनअप वरती निश्चितपणाने चांगला खेळ पाहायला मिळतो आपल्याला दोन्ही टीम्स च्या दरम्यान ओर द विकेट न या वेळेस मात्र चांगला स्ट्रोक आलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल चेंडूची फेकी देखील तोरी झाली धावची संधी परंतु पुन्हा एकदा माघारी परतो आपल्या क्रीज मध्ये सुखरूप एक धाव या ठिकाणी अंकित होईल धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले ती 32 अंकावरती अजून देखील पाहिलं तर दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना गौरव शिंदे या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आता मात्र स्ट्राईक एंड वरती बदल झाला स्ट्राईक वरती आता मात्र फलंदाज प्रदीप असणार आहेत ओर द विकेट ना षटकातला 5वा चेंडू टाकला जातोय पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू स्टँडिंग गेला आणि फलंदाज प्रदीप बॅक टू द पॅव्हिलियन धावसंख्या मात्र त्या ठिकाणी स्थिरावले 32 अंकावरती शेवटचा चेंडू शिल्लक राहिला परंतु हा खेळ क्रिकेटचा कारण अनगाव संघाचा विचार केला तर त्यांची गोलंदाजी खूप मोठी मजबूत आहे शेवटचा चेंडू आहे काय रणनीती असणार आहे नवीन फलंदाज जय मैदानाच्या आतमध्ये दाखल ओर्ध विकेट ना
खोलवर टप्प्याचा चेंडू होता। यावेळेस मात्र अतिशय वेगाने चेंडू टाकलाय आणि डॉट चेंडूची त्या ठिकाणी सांगता झाली आहे। तीन षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय। तीन षटक समाप्तीनंतर धावफळकरती धावा लागलेत ते मात्र 32 श्रावणी 11 प्रियंजय संघ मात्र वाट पाहतोय। या दोन टीम्स मध्ये मात्र आम्हाला कोणत्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे? आकाश हे देखील उपस्थित होतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। मैच कडे ज्या ठिकाणी मात्र निश्चितपणाने तीन षटकांचा खेळ संपलाय। धावफळकावरती धावा लागले त्या अर्थातच 32 अंकावरती शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी किशोर शिंदे गोलंदाजी मार्क वरती सज्ज असतील। किशोर आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज, स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज प्रफुल्लला। प्रफुल्लने मात्र आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे। ओवर द विकेट ना पहिला चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता। निश्चितपणाने या ठिकाणी पाहिलं तर एक चांगला चेंडू आहे आणि यस पंतांचा वाईटचा इशारा आला। अवंतर धावणी संघाची धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले 33 अंकावरती। भिवंडी आपण पाहतो शेलार ते अंबाडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमानुसार या स्पर्धेचं आयोजन केलंय। यस व्हाइट चेंडू आला, धावसंख्या 1 ने पुढे पोहोचले 33 अंकावरती। स्ट्राइक एंड वरती आपण पाहतो प्रफुल्ल याला काय घडतंय काय बिघडतंय। ओवर द विकेट ना षटकातील पुढील चेंडू, हा कुठा पॅचा चेंडू शॉर्ट अंपुल केला, लेस्कर सीमारेषेकडे चेंडू जाईल सरळ निघून 4 धावांसाठी। तर या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र उंच भरारी घेत असताना धावसंख्या पोहोचले तब्बल 37 अंकावरती। आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ झाला, तब्बल 5 धावा खर्च केल्या जात आहेत, परंतु कुठेतरी कमबॅक करावा लागेल टीम जय भवानी संघाला। ओवर द विकेट ना सामना करतोय प्रफुल्ल, एक बाजूने मात्र किल्ला लढवतोय आपल्या टीम साठी। मिस टाइम स्ट्रोक आहे का, उंची जास्त घेतली आहे चेंडून आणि चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क, मॅक्झिमम 6। धावा लागतील या षटकाराच्या सहाय्याने तब्बल 43 अंकावरती। काय फटका खेळ आहे, एक बाजू गेल्या होत्या या सामन्यावरती छाप सोडली होती मोरणी टीमनं, परंतु प्रफुल्ल या ठिकाणी भिंतीसारखा उभा आहे। निश्चितपणाने आपल्या डावाला आणि आपल्या संघाला सावरलंय, संकट मोचक बनलाय या क्षणाला। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, अजून देखील षटकातले 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला। समोर फलंदाज प्रफुल्ल एक धुरंदार फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस मात्र शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता। एक धाव अंकित होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी। यस 2 धावा कंप्लीट होत आहेत, धावसंख्या मात्र 2 ने जाऊन पुढे पोहोचते ते 45 या आकड्यावरती। या षटकामध्ये निश्चितपणाने धावांची लयलूट केली जाते, कारण 3 चेंडूवरती तब्बल 13 धावा आल्यात, परंतु येणाऱ्या 3 चेंडूवरती कमबॅक करून द्यावा लागेल, कारण जय संतोषी माता अणगाव संघ मात्र क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी गोलंदाजी मात्र त्यांची मजबूत आहे। कुठेतरी मोरणी संघाला या ठिकाणी धावा रोखाव्या लागणार आहेत। नेक्स्ट म्हणजे निश्चित विजय संघ दोन हात करणारे श्रावणी 11 प्रियंजय संघासमोर, जो मात्र आजच्या दिवसातील क्वालिफायर सामना असणार आहे। या आकर्षक ट्रॉफीज वरती जर आपलं नाव कोरायचं असेल तर संघर्ष आणि मेहनत घ्यावी लागणार आहे। क्वालिफायर मॅच मध्ये श्रावणी 11 प्रियंजय संघाने उडी मारली आहे, परंतु या सामन्यामध्ये पाहायचं कोणता संघ जिंकतोय। ओवर द विकेट ना बॅटची कडा लागली आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूचा पाठलाग केला जाईल 4 धावांसाठी। कम ऑन डिझे या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र उंच भरारी घेताना पोहोचली येते तब्बल 49-49 अंकावरती। स्लॉग ओव्हर मध्ये मात्र फटकेबाजी, आघाडीचे फलंदाज बाद होऊन देखील प्रफुल्ल अतिशय सुंदर फलंदाजी करत असताना। ओवर द विकेट ना अखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा पाहिला तर शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न,
चेंडू पर्यंत वेगाने क्षेत्ररक्षक धावत पोहोचलेत तत्पूर्वी दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट होतील। धावसंख्या दोन ने जाऊन पुढे पोहोचते तब्बल 51 अंकावरती आणि चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5। शेवटचा चेंडू शिल्लक राहिला, या 5 चेंडू मध्ये तब्बल 18 धावांची लयलूट केली गेली आहे। 11 चेंडू मध्ये या ठिकाणी 28 धावांची खेळी साकारले व्यक्तिगत प्रफुल्लनं। मी कौतुक करेन प्रफुल्लचा, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो। अंतिम चेंडू शेवटचा चेंडू ओढतो विकेट न, विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक झाला, हवा तसा बॅटच्या पट्ट्या चेंडू आलेला नाहीये। चेंडू पर्यंत अक्षय पोहोचलाय, दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण होतील। तिसरा धावेचा प्रयत्न आणि धावची संधी निर्माण झाली, यसचा फलंदाज बाद होईल, दोन धावा अंकित होतात। धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 53 वरती। विजयासाठी लक्ष राहणारे 24 चेंडू आणि 54 धावा, कमांड इज क्रिकेट मॅचेस असू द्या। अशा तिन्ही फॉरमॅट मध्ये ज्यांनी आपले छाप सोडले डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत पोहोचवलं जात आहे, नक्कीच त्यांची एक सुंदर गीत आपल्या समोर सादर केलं जाईल। कमॉन तेजस निवळे।
आणि 54 धावा, परंतु हा खेळ क्रिकेटचा हे विसरून चालणार नाहीये, कारण मोठे मोठे टार्गेट सहजरित्या चेस होतात आणि लो स्कोरिंगच्या मॅचेस शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र संघर्ष पाहायला मिळत असतो, त्यामुळे ते संयम आणि मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. जाऊया मैदानाकडे. स्ट्राईक एंड वरती अक्षय शिंदे, नॉन स्ट्राईक एंड वरती संदेश शिंदे. पहिल्या मॅच मध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता, आता मात्र सत्व परीक्षा राहणार आहे. संघाला मात्र धावांची गरज आहे. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक. निलेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज. सन्माननीय अरुणजी गुणे यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आणि गावगावचे सन्माननीय अरुणजी गुणे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन बसायचा. पहिला चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज निलेश. राऊंड द विकेट ना सामना करेल राईट हँड बॅट्समन अक्षय. पहिला चेंडू शॉटम पुल केला, चेंडूला फेकून दिला, मिळाला तो बॅट. बिग 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 षटकार. धन्यवाद. नक्कीच कुणाल निवळे या स्पर्धेसाठी अतिशय मेहनत घेतले, दिवस रात्र नक्कीच मेहनत घेऊन या स्पर्धेचं आयोजन केलंय. वेलकम कुणालजी, आपलं सरचे स्वागत असेल. कुणाल म्हटलं तर कुणाल दातींची आपल्याला आठवण येईल, एका उत्कृष्ट समालोचक. धावसंख्या मात्र सहाने या ठिकाणी अकाउंट ओपन केलं जात आहे. राईट अम राऊंड द विकेट. एकदा पाहिलं तर बॅटची कडा तू तू मै मै पाहायला मिळाला. खराब क्रिकेट. हाफ ट्रॅकर चेंड होता, पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बिन साइड एज लागली. त्यानंतर मात्र एक जीवनधारण देखील पाहायला मिळालं. धावसंख्या एक ने जाऊन पुढे पोहोचले 7 अंकावरती. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर धावांची लयलूट करण्याची संधी ही फलंदाजांना असते, परंतु ती संधीचं सुवर्ण या ठिकाणी केलं जाईल का जय भवानी मोरणी संघाच्या माध्यमातून. दोन चेंडूचा खेळ झाला, उर्वरित चार चेंडू शिल्लक आहेत. समोर फलंदाज, एक आक्रमक शैलीचा फलंदाज संदेश शिंदेला आपण पाहतो. धावफळकरती धावा लागल्यात मात्र 7. उर द विकेट ना राईट बाउंड द विकेट ना. या वेळेस मात्र पाहिलं तर पुण्याच्या एकदा पाहिलं तर सिली मिड ऑफ मध्ये झेल सुटला गेलाय संदेशचा. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता संदेशनं, परंतु एक धाव अंकित होईल आणि धावसंख्या एक ने जाऊन पुढे पोहोचले ती मात्र 8 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार निश्चित आला, परंतु त्यानंतर कम बॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज निलेश राईट अम्प्राउंड द विकेट ना गोलंदाजी करत असताना पुण्याच्या एकदा बिग हिट केलं जात आहे. स्टँडिंग बिलर फेकून दिला आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. याच्या बाट मधून हा दुसरा षटकार निघालाय आणि धावफळकावरती धावा लागले तब्बल बिनगडीबाद 14. अजून देखील दोन चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. अक्षय अतिशय फलंदाजी सुंदर करत असताना टीम मोरणी संघासाठी राईट अम राऊंड द विकेट. इनसाइड एज फटका फसलाय, पकडो का जितो मॅच आणि अक्षयची खेळी संपुष्टात. निश्चितपणाने अक्षयने बाद होण्यापूर्वी एक चांगली फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. 13 धावांची खेळी केली 4 चेंडू मध्ये आणि निश्चित पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय जय भवानी मोरणी टीमचा. नवीन फलंदाज आर्यन शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आज संधी दिली संघानं त्याला मात्र या ठिकाणी हिरो होण्याची, परंतु या संधीचं सुवर्ण केलं जाईल का हे देखील मात्र आपल्याला काही काळातच दिसून येईल. प्रति षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइस मिलिंद शिंदे यांच्या माध्यमातून. राईट अम राऊंड द विकेट. अंतिम चेंडू या वेळेस करारा ड्राईव्ह आहे, परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर एक धाव अंकित होईल. चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील मी कौतुक करेन कारण वेगाने चेंडू त्यांच्या हातामध्ये गेला होता. तर निश्चितपणाने पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय आणि धावफळकरती धावा लागलेत तर मात्र 15. आता येणार आहे 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. म्हणजेच प्रति षटकाची आपण सरासरी पाहिली
तर 13 धावांच्या सरासरीने मोरणी संघाला चालावं लागणार आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे विजयाचं पारड हे विजयाचं वारं मात्र कोणाच्या बाजून झुकतंय. ज्या ठिकाणी क्वालिफायर मॅच मध्ये जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर दोन्ही टीम्सला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. 18 चेंडू 39 धावांची गरज दोन्ही बाजूने हा सामना आहे. तर एक बाजूने चांगली फलंदाजी केली तर जय भवानी मोरणी संघ विजयी, चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण जर केलं तर जय संतोषी माता अणगाव संघ विजयी. पाहूया विजयाचा शिल्पकार मात्र कोणता संघ होतो. येणारे 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. जो जितेगा वही सिकंदर. प्रति षटकाराला बिलिंजी शिंदे यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलं. मात्र हे पारितोषिक पटकावलं जाईल का याच्याकडे देखील पारितोषिक मात्र नजर राहणार आहे. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी नयन लादले गेला. नयन वरती विश्वास दाखवलाय कर्णधारानं. काय घडतंय काय बिघडतंय. संदेश स्ट्राइक एंड वरती एक दिग्गज खेळाडू आहे, अनुभव आहे त्याच्या जवळ. या अनुभवाचा वापर केला जाईल का कारण 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात ज्याच्यामध्ये दोन षटकार आपल्याला पाहायला मिळाले अक्षय याच्या बॅट मधून. स्पीड अप करा घाई करा कारण यानंतर एक सामना शिल्लक राहिला. ओवर द विकेट ना पहिला चेंडू सामना करेल राईट हँड बॅट्समन संदेश. येस फलंदाज बाद होईल. विकेट क्रमांक दुसरा जाईल मोरणी संघाचा. कमॉन डिझे निश्चितपणाने एक अखूट टप्प्याचा चेंडू होता मात्र त्याला लाफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॅटची कडा लागली यष्टीरक्षकाने. मात्र कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये आणि फलंदाज संदेश त्याला मात्र बाद व्हावा लागला. संधी होती संदेशला या चेंडूला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची कारण हाफ ट्रॅकर चेंडू होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उत्तम शिंदे याला मात्र दाखल केला. धाव फलकावरती धावा लागले तर मात्र 15 पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. परंतु या ठिकाणी एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे टीम जय भवानी मोरणी संघाला. या दोन खेळाडूंवरती मात्र जबाबदारी राहणार आहे. निश्चितपणे लगेच सामन्याला सुरुवात करा. कोणत्या प्रकारचा वेळ मात्र दौडून देऊ नका आणि एक एक क्षण या ठिकाणी खूप बहुमूल्य आहे. प्रत्येक चेंडू मागे आपल्याला समीकरण मात्र बदलताना दिसणार आहे. येणारे 17 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. उत्तम याच्यामध्ये देखील ती क्षमता आहे एक मॅच विनिंग पारी खेळण्याची. ओर द विकेट ना षटकातील पुढील चेंडू सामना करेल उत्तम. फेकून दिला चेंडू आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम 6. निवडी संघाचे खेळाडू अर्थातच हॉलेंडर्स आपण एका जागावर थांबू नका. सीमारेषेचा चौफेरचा ताबा घ्या. तर धावसंघ मात्र या ठिकाणी पोहोचते षटकाराच्या सहाय्याने तब्बल 21 या अंकावरती. आता मात्र उत्तम आपले हात खोलताना चांगली फलंदाजी करत असताना टीम मोरणी संघासाठी. ओर द विकेट ना षटकातील पुढील चेंडू सामना करेल उत्तम. हाफ ट्रॅकर चेंडू आहे हाफ ट्रॅकर चेंडू आहे. निश्चितपणाने पाहिलं तर पंचांचा वन बाउन्सचा इशारा आला. एक संधी होती या चेंडूला मात्र तुम्ही पॉइंट क्षेत्रामध्ये देखील खेळू शकले असते कारण आउट ऑफ द ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. तुम्ही मात्र त्याला केवळ दिशा देखील दाखवू शकले असते परंतु मोह आवरला नाही. धावसंख्या पोहोचते 21 लॉट्स ऑफ 2 विकेट. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना हा ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे का आणि चेंडू निघून जायचं 6 धावांसाठी मॅक्सिमम 6. Oh,
तर नक्कीच या ठिकाणी ज्युनियर गटातून एक चांगले सामने आपल्याला पाहायला मिळत असतात आणि निश्चित राष्ट्रवादी चषक 2021 मध्ये आपण निश्चितपणाने पाहिलं. कुंदे या ठिकाणी दादूचा पाडा या संघातील आदेशने सहा चेंडूवरती सहा षटकार ठोकले आणि या असोसिएशन क्रिकेटमध्ये एक नवीन इतिहास त्याने घडवला होता. आणि या ठिकाणी देखील पाहिलं तर या षटकाराच्या सहाय्यानं दाफलकर ते धावा लागले 27 लॉट्स ऑफ टू विकेट्स. निश्चितपणाने अजून देखील मिलिंद शिंदे प्रति षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइस या ठिकाणी जाहीर करतायत आणि दोन षटकार आतापर्यंत उत्तमने खेचलेत. अजून देखील षटकातले दोन चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. धावफळकावरती धावा लागलेत मात्र 27. काय घडतंय काय बिघडतंय. सातत्याने हा ट्रॅकर चेंडू टाकले जात आहेत. कमबॅक केला जाईल का जय संतोषी माता अणगाव संघाच्या माध्यमातून. ओर द विकेट ना सामना करेल राईट हँड बॅट्समन उत्तम. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडूचा आणि बॅटचा मात्र संपर्क नाहीये. डॉट चेंडू आला. आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर 13 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27 धावांची. सामना मात्र दोन्ही बाजूने झुकला. आपण विजय मात्र कोणाला घोषित करू शकत नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचत असताना 13 चेंडू आणि 27 धावा हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर अणगाव संघावरती दडपण. ओर द विकेट ना Yes, standing the lower, middle of the bat, chendu phekunila out of the park, maximum six. तर आता मात्र या सामन्यामध्ये दोन्ही टीम्सला संधी निर्माण झाली आहे. उत्तमच्या बॅट मधून हा तिसरा षटकार निघालाय आणि धावफळकावरती धावा लागले तब्बल 33. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 21 धावा. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 12 चेंडू 21 धावा. अजून देखील हा सामना दोन्ही बाजूने झुकलाय परंतु कमबॅक करावा लागेल कमबॅक करावा लागेल जय संतोषी माता अणगाव संघाला. मिलिंद शिंदे मात्र या ठिकाणी पारितोषिक देत असताना कॅश प्राइस दिलं जात आहे. प्रति षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जात आहे. तर टीम मीटिंग घेऊ नका अणगाव संघ प्लीज सहकार्य करा कारण एक सामना अजून देखील शिल्लक राहिला. स्पीड अप करा घाई करा आमच्याकडे वेळ खूप कमी उरलाय कारण सूर्यनारायण देव देखील असताना जाण्याची दाट शक्यता आहे. यानंतर 4 षटकांचा एक सामना मला खेळवायचा. प्लीज स्पीड अप करा कारण आज स्पर्धा थोडीशी उशिरा चालू झाली कारण स्पर्धेचा आज पहिला दिवस होता. बरोबर 5 वाजलेत. शेषवतेकर यांनी आम्हाला आदेश दिलाय आपण सूचना करा आणि आता आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. आर्यन आणि उत्तम ही जोडी बंधूंची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. काय घडणार कोण जिंकणार आणि कोण हरणार. खूप चांगली मॅच आपल्या नजरेला मिळतीय. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 21 धावांची. स्ट्राइक एंड वरती आर्यन शिंदे. नाव स्ट्राइक एंड वरती उत्तम शिंदे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत हार्दिक स्वागत. प्रिन्स मूवीज च्या माध्यमातून या प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. प्रिन्स मूवीज ला नक्कीच मी धन्यवाद देईन. निश्चितपणाने टीव्ही स्क्रीन वरती देखील आपल्याला ही मॅच मात्र थेट प्रेक्षेपण पोहोचवलं जातं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओर द विकेट ना पहिला चेंडू. यावेळेस मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. जेल टिपला जाईल का. या ठिकाणी जेल मात्र सुटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं. तिसरी धाव घेतली जाईल का. यस 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आर्यनचा. 3 धावा मिळतील टीम जय भवानी मोरणी संघाला. धावसंख्या मात्र 3 जाऊन पुढे पोहोचते 36 या अंकावरती. आता मात्र 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. एक रोमार्षक सामना निर्माण झाला या ठिकाणी. दोन्ही संघ झुंज करतायत संघर्ष करतायत मेहनत घेतायत. त्यांना माहिती आहे या आकर्षक ट्रॉफीज वरती नाव करायचं असेल तर मेहनत घेणं खूप गरजेचं आहे या क्षणाला. गोलंदाज सज्ज ओर द विकेट ना सामना करेल उत्तम. अरे बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न आणि जे कोणत्या प्रकारची मात्र धाव नसणार आहे. डॉट चेंडू आला. प्रत्येक डॉट चेंडू मात्र दडपण निर्माण करेल जय भावनी मोरणी संघासमोर. 10 चेंडू आणि 18 धावा. एक चांगला पंचांची भूमिका आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. बीसी पोरचे पंचायत आणि खेळ कोणताही असू द्या पंचांना दैवत म्हटलं जातं आणि त्या दैवताचा आदर करणं हे तुमचं कर्तव्य कर्तव्य पार पाडायचं आहे. तर तुमच्यामध्ये जर किती चांगला क्रिकेट खेळताय याला महत्व नाही तर तुमच्यामध्ये असलेली खऱ्या अर्थानं खेळाडूवृत्ती क्रिकेटला स्पर्श करून जाते.
धाफळकर वरती धावा लागली 36। खोलवर टप्प्याचा चेंडू या वेळेस मात्र पुन्हा एकदा चांगले इष्टरक्षण, सातत्याने बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट काढला गेला। सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचला। पुन्हा एकदा 9 चेंडू आणि 18 धावा, दोन चेंडू या ठिकाणी डॉट काढले गेलेत गोलंदाज जयच्या माध्यमातून। जय चांगली गोलंदाजी करत असताना टीम जय संतोषी माता अनगाव संघासाठी 9 चेंडू आणि 18 धावा। मात्र कोण जिंकणार आणि कोण हरणार? ओर द विकेट ना सामना करेल उत्तम। या वेळेस अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढलाय। लॉंग ऑन मध्ये चेंडू जाईल, एक धाव निश्चित मिळेल आणि एकच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय। थोडस मिसफील्ड पाहायला मिळालं, परंतु त्याला कमबॅक केलंय। धावसंख्या एक ने जाऊन पुढे पोहोचले 37 अंकावरती। आता मात्र उर्वरित 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे, परंतु आर्यनला आपले हात खोलावे लागतील, कारण रिक्वायर्ड रन रेट मोरणी संघासमोर या ठिकाणी वाढत जातो आहे। तुम्हाला ज्या वेळेस विजय संपादन करायचंय त्याच वेळेस तुम्हाला तुमच्या सरासरीनुसार देखील चालावं लागतंय। प्रति षटकाराला मिलिंद शिंदे यांच्याकडे 100 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झाला। पारितोषिक पटकावलं जाईल का हे देखील पाहणं खूप गरजेचं राहील। 8 चेंडू 17 धावा, गोलंदाज सज्ज राईट मोड द विकेट ना सामना करेल आर्यन। यावेळेस मात्र पाहिलं तर स्टँडिंग गेलर आहे, उंची जास्त घेतली चेंडूने आणि आर्यन बॅक टू द बॉल। कम ऑन डिसे हार्दिक स्वागत निलेजी मोरे महेंद्रजी मोरे। तर जाऊया मॅच कडे। 7 चेंडू आणि 17 धावांची गरज, पहिल्या 11 चेंडू मध्ये 18 धावांची गरज होती, परंतु शेवटच्या 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव आली आहे। याला क्रिकेट म्हणतात मित्रांनो। संघर्ष पाहायला मिळतोय अनगाव संघाच्या माध्यमातून। असं वाटलं होतं की हा सामना सहजरित्या खिशामध्ये टाकला जाईल, शेवटचा चेंडू आहे, काय रणनीती आहे? जय ओर द विकेट ना। खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र पॅड वरती आदळला गेला, एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल आणि आता मात्र समीकरण उद्या या ठिकाणी उरलंय 6 चेंडू आणि 16 धावा। शेवटच्या 5 चेंडू मध्ये केवळ 2 धावा आलेत। कम ऑन डिझे आजकडे टीम मीटिंग घेऊ नका। जय संतोषी माता अनगाव संघ 6 चेंडू उर्वरित आणि 16 धावांची गरज आहे, परंतु हा फलंदाज उत्तम जोपर्यंत खेळपट्टीवरती राहणार आहे तोपर्यंत नक्कीच भीतीची घंटा असणार आहे टीम अनगाव संघासाठी, कारण या खेळाडूने आतापर्यंत 3 षटकारांचा खेळ साजरा केला, म्हणजे गुणवत्ता आहे, क्षमता आहे टीम मोरणी संघाला विजय करून देण्यासाठी। तर पाहूया कोण जिंकणार, जय भवानी मोरणी की जय संतोषी माता अनगाव। 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 धावांची, आणि या 16 मात्र 6 चेंडू टाकण्याचा बहुमान जितेनला दिलाय। स्ट्रायकर गोलंदाज अनुभव आहे, या अनुभवाचा वापर केला जाईल का? 6 चेंडू आणि 16 धावा। स्ट्राइक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय उत्तमला, राईट हँड बॅट्समन, खूप मोठी जबाबदारी आता या खांद्यावरती। मॅच विनिंग जर पारी खेळली उत्तमने तर मिलिंद शिंदे यांच्याकडून नक्कीच त्याला कॅश प्राइज दिलं जाईल। 6 चेंडू 16 धावा, पहिल्या 3 चेंडूवरती मॅचचं चित्र स्पष्ट राहील। पहिला चेंडू सामना करेल उत्तम, पहिला चेंडू स्टँडिंग गेलर फेकून दिला आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम 6। आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची गरज, या षटकाराने मात्र धाबेदण आणलेत दोन्ही टीम्सचे। आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावा, मिलिंद शिंदे यांच्याकडून तब्बल 400 रुपये मात्र प्राप्त झालेत उत्तमला। 4 षटकार ठोकलेत, अजून एक षटकार ठोकला, आता 500 रुपयाची नोट आमच्यापर्यंत जमा झाली आहे। तर पाहूया 5 चेंडू आणि 10 धावांची गरज, चांगली फलंदाजी आहे। पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले जात आहेत, निश्चितपणाने चांगला खेळ पाहायला मिळतोय, काय घडतंय काय बिघडतंय। 5 चेंडू आणि 10 धावा, सामना जिंकण्यासाठी मोरणी संघाला
हाफ ट्रैकर चेंडू है, धावा तसा बैट ऐसी पट्ट आने नहीं, एक धाव मिलते दुसरा धावे का प्रयत्न किया जाए। यस चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, दोन धावा अंकित केल्या गेल्यात। आता मात्र समीकरण उरलंय, चार चेंडू आणि आठ धावा, प्रत्युत्तर मात्र चांगले दिले जात आहे, ठोसा ठोसा दिला जातोय, दोन्ही संघ संघर्ष करतात, जोरदार टाळ्या होत्या दोन्ही टीम साठी, कारण निश्चितपणाने चांगला खेळ प्रदर्शित केला दोन्ही टीम्स न। चार चेंडू उर्वरित आठ धावांची गरज आहे, टीम मीटिंग घेऊ नका, सामन्याला लगेच सुरुवात करा, काय घडतंय आणि काय बिघडतंय। एक मोठा स्ट्रोक आला तर मोरणी संघ कमबॅक करेल, आणि एक डॉट चेंडू आला तर मोरणी संघावरती दडपण। चार चेंडू आणि आठ धावांची गरज आहे, कधी सामना मात्र वळतो अनगाव कडून तर कधी मोरणी कडून। चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, गती परिवर्तन पाहायला मिळालं, एक धाव अंकित केली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार आहे, एक धाव या ठिकाणी प्राप्त होते। आता मात्र उर्वरित तीन चेंडू शिल्लक राहिलेत आणि सात धावांची गरज आहे, तीन चेंडू आणि सात धावा। मागील षटकाचा आपण विचार केला त्या खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजाने कमबॅक केलंय, जयने जयने जो मी कौतुक करेन, कारण अकरा चेंडू मध्ये अठरा धावांची गरज असताना तेव्हा त्याने फक्त दोन धावा दिल्यात, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तरी अजून देखील सामन्याला मात्र कलाटणी देऊ शकतो आहे, कारण येणारे तीन चेंडू आणि सात धावा, एक मोठा स्ट्रोक मोरणी संघाला विजय करू देऊ शकेल। या ठिकाणी पाहिलं तर फुलटा चेंडू होता, हवा तसा फायदा उचलता आलेला नाहीये, एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केलाय त्या ठिकाणी, यस तीन धावा कंप्लीट केल्या गेल्यात। आता मात्र दोन चेंडू आणि चार धावा, हृदयाला चाटून जाणारा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो। क्रिकेट काय, क्रिकेट मध्ये निश्चितपणा एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, विजय कोणाचा असू द्या, विजय क्रिकेटचा असणार आहे, दोन चेंडू आणि चार धावा, शंभर रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे उत्तम साठी। या ठिकाणी पाहिलं तर दोन चेंडू आणि चार धावा, हृदयविकाराचा ज्यांना आजार असेल त्यांनी हा सामना पाहू नका, मंडळांचं गरीब आहे, दोन चेंडू आणि चार धावांची गरज आहे, नक्की विजय कोणाचा असू द्या, विजय मात्र क्रिकेटचा राहील, अण्णा विरुद्ध मोरणी आठवणी ठेवणारा मॅच, दोन चेंडू चार धावा, चेंज ऑफ पेस फेकून दिले, मॅच विनिंग पारी, उत्तमाला फायर, मोरणी संघ ठिकाणी विजयी, आणि हाडला खाडला खाडला टीम अण्णा संघ, कम ऑन दिस मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय। त्वरित आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आणि मिलिंद शिंदे यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय, ते कॅश प्राइज देखील घ्यायचंय, तर निश्चितपणाने एक मॅच विनिंग पारी खेळली, तर निश्चितपणाने या ठिकाणी मी राजेंद्र उतेकर याने विनंती करतोय, या ठिकाणी उत्तम त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे, आणि नरेश मोरे याने विनंती करतोय आपल्या शुभार्थ द्यायचा, निश्चित उत्तम, वेल प्लेट वेल प्लेट जय भवानी मोरणी अँड हार्ड लक टीम जय संतोष माता अणगाव संघ, उत्तम वेल प्लेट अँड वेल प्लेट। तर या ठिकाणी टॉस होईल, उत्तम याला मात्र मिलिंद शिंदे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि एक आकर्षक ट्रॉफी दिली जाते सन्माननीय राजेंद्र उतेकर, आणि कॅश प्राइज देण्यासाठी मी आमंत्रित करतोय नरेश मोरे यांना, वेल प्लेट उत्तम अँड वेल प्लेट।